नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा अस्मिता संदर्भात बोलायचं आहे तर आज स आज पाडवा आहे सर्वांना भरपूर साऱ्या शुभेच्छा खूप खूप छान एन्जॉय करा आणि तिच्या संदर्भात बोलायचं असं आहे की पहा ती आता सध्या गावाकडे गेलेली आहे भावाच्या घरी तिथंच लक्ष्मीपूजन वगैरे दिवायचं खूप छान एन्जॉय केलेलं आहे काल जवळजवळ एक एक दीड लाखाची खरेदी केलेली आहे म्हणजे गोल्ड खरेदी केलेलं आहे भरपूर काही ती छान प्रकारे एन्जॉय करत आहे प्रत्येकाने आपल्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे परंतु ती जी खोट्या मार्गाने किंवा लोकांना फसून पैसे म्हणजे मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि ऑनलाईन पैसे मागत असते किंवा आपण जे म्हणतो फोन पे गुगल पे अशा पद्धतीने ते भरपूर साऱ्या मार्गाने पैसे मागत असते सुपरचॅट तुला तिला मिळतच असतो नेहमी तर पहा गावी गेली आहे आणि सांगते की रोज रोज त्या भावाचं गाराणं सांगते मी हे घेतलं मी ते घेतलं आणि तिने काय केलं पहा तिने सायकल घेतली भावाच्या मुलीला तर असं सांगत आहे की त्या खूप खुश झाल्या हो बरोबर लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण सांगू शकत नाही त्यांना दहा रुपयाची जरी वस्तू घेतली ना तो खूप आभाळा एवढा त्यांचा आनंद असतो तो गगनात मावत नसतो आणि खरंच तिनं ते खूप छान काम केलं आणि परतवरून सांगते की माझ्या भावाचं माझं असं आहे पण माझी भाऊ त्यासोबत चांगलं आहे माझ्या मुलीसोबत चांगलं आहे भावाच्या तर मला आम्ही दोघं आमचं बघून घेऊ ते पण तिचा पॉईंट बरोबर आहे परंतु तिने एक लक्षात घेतलं पाहिजे भाऊ कसाही असला किती झालं तरी शेवटी त्याच्या बायकोला तिच्या नवऱ्याचीच बाजू येणार कारण की नवरा बायकोचं प्रेमच हे तसं असतं नवरा कसाही असला बायको कशी असली तरी ज्याचं त्यालाच असतं शेवटी ही जरी भावाला काहीही बोलत असेल भाऊजाईच्या समोर त्याच्या बायकोसमोर ही त्याला काहीही बोलत असेल तरीशिवाय काही झालं तिला आता ही पैशाने सगळ्या गोष्टी तोंड बंद करते पण सगळ्या गोष्टी पैशाने बंद करतात नाही तिथं ती काय बोलते की पावर आहे तर म्हणजे माझ्याकडं पैसा आहे तर पावर आहे आणि वावर आहे तर पावर आहे असं पण बोलते म्हणजे तिचं ते वावरचं जाऊ द्या परंतु तिला पैशाचा पावर जास्त आहे म्हणजे तिला असं म्हणायचं की आणि ती बोलून दाखवते त्या सुवर्णासमोर की माझ्याकडं पैसा आहे म्हणून माझं सगळं पावर आहे म्हणजे ते भाऊजे समोर फक्त पैशाचा पावर करत आहे आणि भाऊ काही जुमानित नाही कारण की भावाला असली चाळी वगैरे काही आवडत नाहीये सोशल मीडियावरती घाण प्रकार म्हणून तो काही तिला जास्त काही एवढं बोलत नसेल आणि असेल थोडाफार तो घराचा देखील वाद जागेचा पण ही जी आहे ना पैशाच्या जीवावर सगळ्या गोष्टी दाबत असते हिला वाटतं माझ्याकडे पैसा आहे म्हणून माझे सगळे ताब्यात राहतील माझे काम करतील पण तसं नसतं बाई सगळ्यांना एक लाईफ असतं सगळ्यांना एक स्वातंत्र्य असतं इंडिपेंडंटली सगळ्याला जगावं लागतं जगावं वाटतं आणि सगळ्या गोष्टी तू पैशानं विकत घेऊ शकत नाहीस जे प्रेम असतं भावाबद्दल बहिणीबद्दल जे असतं ना तू नातेवाईकासोबत तर ते गोष्टी जे सगळ्याच गोष्टी पैशाने नाही घेऊ श घेऊ शकत काही गोष्टी मनाने जोडलेल्या असतात प्रेमाने जोडलेल्या असतात त्या घ्याव्या लागतात आणि तू काय नेहमी पैसा पैसा करत असतेस ग आणि हो सांगते की ज्या गोष्टी मा स्वर्णाचं माझं काहीच नाही अगं काहीच नाही तू तिच्यासमोर एवढं बोलतेस तिच्या नवऱ्याला तुझ्या मनात थोडं कवायला तिला राग येतच असेल कितीही केलं तरी शेवटी नवऱ्याला तू बोलतेस तिच्या त्यामुळे राग हा येणारच आणि त्यांच्यामध्ये जाऊन मध्ये मध्ये जाऊन लुडबुड करू नकोस कारण की त्यांचं त्यांचं ते गरीब असू दे पण त्यांचं ते सुखाने जीवन जगत आहेत उलट तू एवढ्या वस्तू घेऊन जातेस म्हणजे का उपकार नाही करत त्यांच्यावर त्यांच्या जीवन भरपूर तिथे पैसा कमवत असतेस जे काही असेल ते अगं प्रेमानं हवं प्रेमानं बोलावं सगळ्या गोष्टी बोलतेस परंतु पैसेचं जोरा जोरावर बोलू नकोस फक्त पैसा पैसा करू नकोस सगळ्या गोष्टी काय पैसाच म्हणजे घेऊन देत नसतो जे प्रेम असतं ना ते पैशाने कधीच विकत घेता येत नाही हे लक्षात ठेव हो। ठीक आहे त्यामुळं तिथे जरी गेली असली ना तरी पण तू भावाचं घराणं सांगत असेल तर तू चुकीचं आहे सोशल मीडियावरती अशी भावाची बदनामी किंवा भावाचं घराणं मांडू नकोस कारण की तोही कधी व्हिडिओ पाहत असतील त्याचे मित्र परिवार गावात लोक व्हिडिओ पाहत असतील तुझे ते काय बोलतील की तुझी बहीण सोशल मीडियावरती तुझी इज्जत घालते तुझी बदनामी करते तुला नावं ठेवते त्याला कुठेतरी वाईट फील होईल त्यामुळे तो तुझ्या म्हणजे त्याच्या मनातून तू उतरू नये याचं जरा भान हो। ठेव आणि सगळ्याच गोष्टी पैसा असतो असा विचार करून सोडून दे आणि थोडंसं भावालाही प्रेमाने घे प्रेमाने बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व करू शकतेस ज्या सोशल मीडियावरती त्याचं जे बाजार मांडून तू हे गोष्टी सॉल्व करू शकत नाही एवढंच मला या व्हिडिओद्वारे व्यक्त करायचं आहे तर पहा तुम्हाला याच्यावरती काय मत आहे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद